बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य सरकारनं चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली आहे असा आरोप कामगारांनी केलाय. या कारवाईच्या निषेधार्थ आज कारखाना कार्यस्थळावर सर्व कामगारांनी निषेध सभा घेऊन तीव्र शब्दात निषेध करून नाराजी व्यक्त केली. वेळ आलीच तर उपोषणाला बसण्याची तयारी असल्याचं कामगारांनी सांगितलं. दरम्यान कामगारांनी आज दिवसभर काळ्या फिती लावून काम केलं. बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य सरकारनं केलेल्या कारवाईच्या विरोधात कारखाना कार्यस्थळावर सर्व कामगारांनी निषेध सभा घेतली. बिद्री साखर कारखाना हा कुणा एकाच्या मालकीचा नाही तर त्यावर लाखो लोक अवलंबून आहेत. मात्र केवळ राजकीय सूडबुद्धीनं कोणी चांगल्या प्रकल्पावर चुकीची कारवाई करत असेल तर बिद्रीचे कामगार गप्प बसणार नाहीत असा इशारा कामगार संचालक शिवाजी केसरकर यांनी दिला. बिद्रीचा कारभार कसा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र केवळ केपी पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीनं कारवाई करणं हे चुकीचं आहे. यापुढे कामगारांच्या वतीनं तीव्र लढा उभा केला जाईल असं बाळकृष्ण फराकटे यांनी सांगितलं. आमदार प्रकाश आंबिटकर केवळ राजकीय द्वेषापोटी सातत्यानं विरोध करत आहेत. वेळप्रसंगी आमरण उपोषण करावं लागेल असं अजित आंबिटकर आणि अशोक फराकटे यांनी सांगितलं. यावेळी कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कामगार उपस्थित होते.